आपण सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण अभ्यासलं. ही काय आहे पृथ्वी, हा काय आहे चंद्र, आणि हा काय आहे सूर्य. सूर्य काय आहे तारा, पृथ्वी काय आहे ग्रह, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह. व्हेरी गुड. बघा तर हा आहे सूर्य, हा ही आहे पृथ्वी. तर पृथ्वी ही कोणाभोवती फिरत असते, सूर्याभोवती. किती दिवस लागतात सूर्याभोवती फिरायला, 365 वर्ष 12 महिने. आणि ज्या वेळेस पृथ्वी स्वतःभोवती फिरते तर किती वेळात एक फेरी पूर्ण करते ती, एक दिवस 24 तास. ज्या वेळेस पृथ्वीचा जो भाग सूर्यासमोर आला तिथे काय होतो, आणि या बाजूला काय आहे अंधार दिसतो आहे. तर ज्या वेळेस पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते त्यावेळेस एक अशी स्थिती येते की पृथ्वी, सूर्य आणि हा चंद्र हे असे एका सरळ रेषेमध्ये येतात. बरोबर. मग ज्या वेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये जेव्हा चंद्र येतो त्यावेळेस कोणतं ग्रहण होतं म्हणून सांगितलं, सूर्यग्रहण. ज्या वेळेस सूर्य आणि पृथ्वी यांच्या दोघांच्या मध्ये चंद्र येतो एका सरळ रेषेत त्यावेळेस होतं सूर्यग्रहण. आणि ज्या वेळेस सूर्य, पृथ्वी आणि हा चंद्र येतो, बघा या पद्धतीने इकडे या बाजूला, म्हणजे सूर्य आणि चंद्राच्या मध्ये जेव्हा पृथ्वी येते त्यावेळेस कोणतं ग्रहण होतं, चंद्रग्रहण. इथे कोणतं ग्रहण होईल, सूर्यग्रहण. सूर्यग्रहण म्हणजे काय होतं, पृथ्वीवरच्या या भागातील लोकांना फक्त काय दिसतं, ते चंद्र सूर्यग्रहण दिसतं. कारण चंद्रामुळे, चंद्र हे पृथ्वीच्या जवळ आहे आणि सूर्य खूप लांब अंतरावर आहे, या ठिकाणच्या लोकांना ह्या चंद्रामुळे काय दिसत नाही, सूर्यप्रकाश दिसत नाही, सूर्य झाकला जातो म्हणून सूर्यग्रहण होतं. वास्तविक पाहता चंद्र कसा आहे, छोटा आहे आणि सूर्य मोठा आहे, बघा. आणि ज्या वेळेस चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा कोणतं होतं ग्रहण, चंद्रग्रहण. आता कोणतं ग्रहण आहे,